नमस्कार। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी काल फेसबुक द्वारे महाराष्ट्राच्या सर्व जनतेला संबोधित केले। त्यात त्यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र सरकारने दररोज 80 गाड्यांची मागणी केली होती, 80 गाड्यांपैकी 30 गाड्या आम्हाला मिळतात अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी केला होता। यावर चिडून केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने रडीचा डाव खेळण्यासाठी सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत 1 मे पासून 24 तारखेपर्यंत जवळपास 555 गाड्यांमधून साधारण 7,76,000 मजूर आपापल्या घरी परराज्यात गेले आणि 26 मे पासून पुढे आम्ही 172 गाड्यांची मागणी केली असताना कालच्या वक्तव्यानंतर अचानक आज ह्या गाड्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकदम रात्री 2:30 वाजता या गाड्यांचं शेड्यूल पाठवण्यात आलं। यात पश्चिम बंगालसाठी आम्ही फक्त 48 गाड्यांची मागणी केली होती आणि 48 गाड्यांची पुढच्या काही दिवसात मागणी केलेली असताना पश्चिम बंगालसाठी आज एका दिवसात 43 गाड्यांचं शेड्यूल करण्यात आलं। पश्चिम बंगाल सरकारने आम्हाला विनंती केली होती की दररोज फक्त 2 गाड्या सोडाव्या, कारण पश्चिम बंगालमध्ये वादळ आलेलं आहे आणि ह्या वादळात आम्ही जास्तीत जास्त लोकांना सामावून घेऊ शकत नाही, म्हणून फक्त 2 गाड्या आपण पाठवाव्या अशी विनंती त्यांची होती आणि ती विनंती महाराष्ट्र सरकारने मान्य केली होती। आणि अशी विनंती असताना जाणून बुजून एका दिवसात 43 गाड्या सोडायचं जे रडीचा डाव हे सरकार खेळते केंद्र सरकार, त्यामुळे ते असं दाखवण्याचा प्रयत्न करते की आम्ही तर गाड्या देऊ इच्छितोय परंतु महाराष्ट्रातून लोक पाठवण्याची ताकद महाराष्ट्र सरकारमध्ये नाही। मी पश्चिम बंगालच्या सर्व महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना विनंती करतोय की पश्चिम बंगालमध्ये सध्या वादळ आहे, त्यांच्याकडनं विनंती झालेली आहे आणि म्हणून पुढे काही 2 दिवसानंतर आम्ही आपल्या सर्वांची व्यवस्था जाण्यासाठी करत आहोत, तरी कृपया 2 दिवस आपण महाराष्ट्रातच थांबावं अशी विनंती मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वतीने करतोय। परंतु हा रडीचा डाव तेवढ्यापुरता थांबला नाही, रात्री 2:30 वाजता शेड्यूल येतं आणि त्यापैकी बहुतांशी गाड्या ह्या सकाळी 12:00 आतमध्ये सुटायच्या असतात। नमाजचा बंदोबस्त आटपून पोलीस घरी जातात, सकाळी 8 वाजता बघतात की दुपारी 12 वाजेपर्यंत यातल्या बहुतांशी गाड्या सोडायच्या आहेत, जे शक्य नाही आहे। आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी, त्याला दाखवण्यासाठी की आम्ही गाड्या देऊ इच्छितोय परंतु महाराष्ट्र सरकार माणसं पाठवत नाहीये, त्याच्यासाठीचा हा सगळा खटाटोप चाललेला आहे। रेल्वेने ज्या मागे काही दिवसात गाड्या सोडल्या आपण बघताय की गोरखपूरला जाणारी गाडी ओडिसाला गेली, आज कर्नाटकला एक गाडी जाणार होती ती भलतीच दुसरीकडे कुठेतरी गेली। अशा प्रकारचा सगळा सावळा गोंधळ हा रेल्वेतर्फे चालू आहे आणि ह्याची दूषणं महाराष्ट्र सरकारला जावीत अशा प्रकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय। आता देखील दुपारी जी गाडी सुटायची होती ती अजूनही 7,000 ते 8,000 मजूर आज सीएसटीच्या बाहेर आहेत, पनवेल स्टेशनच्या बाहेर लोक उभी आहेत, सोलापूरला लोक उभी आहेत। गाड्यांच्या वेळापत्रकात जाणीवबुजून सगळी उलथापालथ करून टाकायची आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं अशा प्रकारचा डाव आज रेल्वेतर्फे खेळला जातोय। आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या खर्चातना आपल्याला पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण व्यवस्थित टप्प्याटप्प्याने सर्व लोकांना, सर्व मजुरांना आम्ही त्यांच्या घरी सुखरूप पाठवण्याची व्यवस्था करत आहोत आणि तरी आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका अशी माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने आपणास विनंती आहे।